कर्नाटकामध्ये काही ओळखीचे लोक आहेत, ते मला सांगत होते की दादा तिथं आता व्हायला काय लागले, महिलांना बसेस फ्री असल्यामुळे पुरुषांना तिथं जागाच राहत नाही. परंतु काही ठिकाणी त्या योजना जाहीर करून पुन्हा त्या योजनेमध्ये माघार घ्यावी लागते. जसं एकदा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही एक योजना जाहीर केली होती मोफत वीज. योजना ही लोकांच्या कल्याणकारी योजना असली पाहिजे आणि ती मागं पण घेता आली नाही पाहिजे आणि त्या राज्याचं तेवढी आर्थिक क्षमता ती योजना पेलण्याची असली पाहिजे. त्यांना समाधान वाटेल एवढं काही भाषण करता आलं नाही, तरी देखील त्यांनी त्याच्यात जे काही पुण्याशी राहिले ते विचार संदर्भामध्ये त्यांचे विचार होते. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जे काही केलं ते बारामतीकरांना सांगितलं. ते गाडीमध्ये त्यांच्याशी बोलत होतो, ते जवळपास 13 का 14 वर्ष कर्नाटकचे फायनान्स मिनिस्टर आहेत. मी आपल्या महाराष्ट्राचा 6.5 वर्ष फायनान्स मिनिस्टर होतो आणि जयंतरावांनी जवळपास 9 वेळेला आपला फायनान्स मिनिस्टर म्हणून अर्थसंकल्प सादर केलाय. 5 वेळेला अलीकडं सुधीर मुनगंटीवार साहेबांनी केला, यावर्षी देवेंद्रजींनी केला आणि एक एक वर्ष दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरेंनी केलेला होता. ते विचारत होतो तुमचं एकंदरीत बजेट किती असतं काय असतं, ते सांगत होते की बाबा आमचं 3.5 लाख कोटीचं बजेट असतं आणि पगाराला किती खर्च होतो काय होतं. मी त्यांना विचारलं की तुमच्या ज्या योजना लोकप्रिय ज्या झाल्या, महिलांना फ्री प्रवास किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, 2-2 हजार रुपये वयस्कर महिलेला अकाउंटला द्यायचं वगैरे, अशा 5 योजना आहेत, किती बर्डन पडेल फायनान्शियली? तर ते म्हणले 65 हजार कोटी रुपयाचं बर्डन ह्या सगळ्या योजनांचं पडेल. परंतु मी लोकांना विश्वास दिलेला होता, त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्ट्री त्यांनी स्वतःकडे ठेवली. ते म्हणले फायनान्स मिनिस्टर मी स्वतःच आहे आणि GAD त्यांच्याकडे आहे. सामान्य प्रशासन शेवटी जेही कोणी मुख्यमंत्री असतात ते ठेवतच असतात. अशी थोडीशी जाताना येताना चर्चा त्या ठिकाणी झाली. तर मलाही क्युरियोसिटी होती की ह्या योजना ज्या केलेल्या आहेत त्याला किती फायनान्शियली बर्डन, कारण ह्या योजनेचा लाभ आपण लाभार्थींना देत असताना इतर पण विकासाच्या कामावर कुठं परिणाम होता कामा नये ही खबरदारी कुठल्याही राज्याचा अर्थमंत्री असला तर त्यांना घ्यावीच लागते. त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की पुढच्या वेळेस तुम्ही आघाडीच्या वतीनं निवडणुकीला सामोरं जाल, त्यावेळेस आम्ही ज्या योजना दिल्या त्या योजना तुम्ही इथं लोकांच्या करता द्या. फक्त त्याच्या संदर्भामध्ये आत्ताच हे सगळं ताजं ताजं आहे. थोड्याशा काही गोष्टी माझ्या पण कर्नाटकामध्ये काही ओळखीचे लोक आहेत, ते मला सांगत होते की दादा तिथं आता व्हायला काय लागले, महिलांना बसेस फ्री असल्यामुळे पुरुषांना तिथं जागाच राहत नाही, कारण सगळ्या महिला येऊन बसतात कारण त्यांना फ्री आहे. बरं, महिलांना फ्री असल्यावर पहिलं द्यावं लागलं, त्याच्यावर तिथंही त्या महिला येऊन बसतात. आणि दुसरं, मुलांना शाळेमध्ये कॉलेजला जायला जागा राहत नाही. मी त्यांना म्हणत होतो की बाबा असं होतं तर मग कुठंतरी त्यांचाही विचार केला पाहिजे ना. जे तिकीट काढणार आहेत आणि जे तुमचे मुलं मुली शाळेला जाणार आहेत, आपल्यातल्या बऱ्याच ग्रामीण भागातली मुलं मुली एसटीने शाळेत जातात, तर माझ्या डोक्यात कल्पना आली की तसं करताना मग 50% महिलांना आरक्षण म्हणजे तिथं जागा फ्री फुकट त्यांना जायला, आणि 50%मध्ये काही स्टुडंट आणि काही पुरुष असं केलं तर नाहीतर पुरुषांना जागाच नाही मिळाली. कारण ते म्हणले आता ते झाल्यापासून सगळे देवदर्शन इकडं तिकडं काय, मुलीला भेटायला जावायला भेटायला सुनेला भेटायला सगळ्यांनाच भेटायला, पण ते शेवटी आता फ्री मिळाल्यानंतर महिला त्याचा फायदा घेणार आणि त्यांच्या करताच ते दिलेलं आहे. पण त्याच्यातनं मुला मुलींच्यावर कुठं अडचण येऊ नये पण त्यांनाही कदाचित तसा विचार करावा लागेल. बघू त्याच्या योजना कसं असतं, काही योजना असतात त्या निवडणुका जिंकण्याकरता असतात. अनेक मान्यवरांनी अनेकांनी आपली आपली त्याच्याबद्दलची मतं सांगितलेली आहेत आणि काही योजना त्या खरोखरीच जनतेच्या भल्याकरता असतात. ज्या जयललितांनी त्यांच्या तिथं तामिळनाडूमध्ये केल्या किंवा इतर पण वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. परंतु काही ठिकाणी त्या योजना जाहीर करून पुन्हा त्या योजनेमध्ये माघार घ्यावी लागते. जसं एकदा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही एक योजना जाहीर केली होती मोफत वीज. आम्ही एक बिल मोफत दिलं
परंतु ते नंतर सगळा अंदाज घेतला तर तो एवढं मोठं फायनान्सचं बर्डन होतं आणि त्याच्यातनं इंडस्ट्रीला वीज मिळण्याच्या काही वेगळे प्रश्न निर्माण होणार होते. शेवटी आम्हाला नाईलाजास्तव ते एक बिल झाल्यावर मागं घ्यावं लागलं. योजना देताना योजना ही लोकांच्या कल्याणकारी योजना असली पाहिजे आणि ती मागं पण घेता आली नाही पाहिजे आणि त्या राज्याचं तेवढी आर्थिक क्षमता ती योजना पेलण्याची असली पाहिजे. दादा कर्नाटकच्या निवडणुकांनंतर भाजपचं असं म्हणणं होतं की फारसा प्रभाव जो आहे तो महाराष्ट्रावर राहणार नाही, पण आज स्वतः कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर राहूनच त्यामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्री काँग्रेसचे असल्यामुळे त्यांचं आणि राष्ट्रवादीचं मत ते काँग्रेसचं तसं येणार. आता भाजपचे कसे म्हणतील, नाही नाही त्याचा परिणाम राहील बरं का आमच्यावर असं कसं म्हणतील, त्यांचे सगळे कार्यकर्ते डिमॉरलाइजच होतील त्याच्यावर, त्यांना तसंच बोलावं लागतं, त्यांना असंच बोलावं लागतं, ह्याला तर राजकारण म्हणतात.